स्क्रीनवरचा काळो घटतो आणि आपल्याला पहिला सीन दिसायला लागतो. झुंजू झुंजू पहाट झालेली आहे. सूर्याची किरण आता तिरपी होत आर्थर रोड जेलच्या भिंतीवरून आत शिरू पाहत आहे. कट टू कैद्यांसाठी असलेली शौचालय आणि त्या समोर लागलेल्या लांबच लांब रांगा. तर ड्रोनला लावलेला कॅमेरा त्या रांगेतल्या एका कैद्याचा चेहरा शोधतोय. ओव्हर द हेड टॉप शॉट म्हणतात ना तो लावलाय फोटोग्राफर. 5-6 सेकंद भिरभिरल्यानंतर अखेर तो चेहरा सापडतो. आता कॅमेरा त्या चेहऱ्यावर स्थिरावतोय. पोटातलं मळमळणं चेहऱ्यावरून दिसतंय. एरवी फेकंफाक करत माध्यमांसमोर गरगरा फिरवली जाणारी डोळ्यांची बुबळं इथंही फिरत होती. पण आपल्या पुढे अजून किती लोडेड बॅरल्स उभे आहेत ज्या हलक्या होण्यासाठी त्या 22 नंबरच्या शौचालयात घुसणार आहेत आणि त्या अनलोड झाल्यावरच आपला नंबर लागणार आहे. पण तोवर या अनावर गुडगुडण्याला कसं काय बरं थोपवायचं या विवंचनेत तो केविलवाना चेहरा. कैदी नंबर 8959 लंबाई 5 फीट 6 इंच उम्र 61 साल और नाम है संजय राजाराम राऊत. कसा वाटला हा सीन मित्रांनो? आज विवेचनाच्या सुरुवातीला हा सिनेमॅटिक नरेशनचा खटाटोप यासाठीच की लवकरच संजय राजाराम राऊत नावाच्या महाराष्ट्रातल्या एका संपादकावर राजकीय नेत्यावर एक वेब सिरीज बनवली जाणार आहे. अशा चर्चा काल दिवसभर सगळीकडे सुरू होत्या. अर्थात नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतच या कल्पनेवर शिक्कामोर्तब झालेलं असावं, कारण अशा कल्पना या राणेंना सुचतात. पण खरं तर ही कल्पना वाईट नाही आहे. कल्पना वाईट नाही, उलट संजय राऊतांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीवर कुणीतरी पुस्तक लिहावं आत्मचरित्रासारखं आणि मग त्यावर एखादा बायोपिक बनवला जावा. अशा चर्चा बॉलिवूडमध्ये आहेत बरं. किमान त्यांनी महाविकास आघाडीच्या शासनकाळात जो थैथयाट केला होता त्यात सुशांत आणि दिशा साली यांच्या अपमृत्यूंच्या घटनांना जोडून, त्यात कंगना राणावत सोबतचा त्यांचा संघर्ष, नवनीत राणा आणि रवी राणा या खलनायकांशी राऊत नावाच्या एका मराठी माणसाच्या अस्मितेचा लढा या सिनेमाची पटकथा असू शकते. हे सगळं ऐकताना गंमत वाटेल, पण राहुल कनाल जर आजही उबाटागटात असता आणि महाराष्ट्राच्या दुर्दैवाने जर राज्यात अद्यापही महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संजय राऊतांच्या सेन्सेशनल जीवनगाथेवर स्टोरीवर एक चित्रपट नक्कीच बनला असता. मग त्यात सूरज पंचोलीच्या घरी संध्याकाळी होणाऱ्या पार्ट्या, त्यात आणली जाणारी लहान पोरं, उत्तररात्रीपर्यंत बिल्डिंगच्या खाली उभ्या असलेल्या लाल दिव्याच्या आणि इतर महागड्या गाड्या त्या कोणाच्या होत्या ते सांगायला नको, त्यासोबतचे पोलीस बॉडीगार्ड्स, स्विगी झोमॅटोवाल्या रायडर्सची सततची ये जा कुठून कुठून काय काय खाद्यपदार्थ घेऊन, हे सुद्धा दाखवलं गेलं असतं का की या अंगलट येणाऱ्या सीन्सवर आधीच कात्री लागली असती. कारण संजय राऊतांवरचा सिनेमा म्हटला की तो सेन्सॉरकडून काटछाट झाल्याशिवाय राहणार नाहीच. पदोपदी आपलं हे अरे यार झावा आहे तो रेकॉर्ड बोलतोय बरं का. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाही आहे. हा कीड आहे महाराष्ट्राला लागलेली, ही कीड संजय राऊत संपवणार. असणारच आहे मग काय कात्री लागणारच. अशात सध्या वेब सिरीज किंवा OTT वर असल्या आणि इतरही भडक शिव्यांना रान मोकळे. दुसरं म्हणजे वेब सिरीज आली तर आरे कॉलनीतल्या VIP गेस्ट हाऊसवरच्या रशियन क्लिप्स पण त्यात घुसडता येते, कारण OTT ला सेन्सॉरशिप लागू नाही आहे सध्या तरी. त्या क्लिप्समधली आंग्ल तरुणी आज मैं ऊपर आसमा नीचे असलं काही गाणं गाताना दिसते, ते तसंच्या तसं दाखवलं तर हे गाणंही गाजेल बऱ्यापैकी. कुंडी लगाले सैया हे नाही, ते वेगळं आहे. वेगळं आहे. मेलोड्रामासाठी पत्राचाळ प्रकरण आहेच. चाळीतल्या गरीब मराठी माणसांच्या भूमिकेत संतोष जुवेकर, जितू जोशी आणि अभिजित पानसेंना घेतलं तर त्याला अजून बटबटीत करता येईल. तेजस्विनी पंडितला या सिरीजमध्ये कोणता रोल द्यायचा बरं? ती आणि प्राजक्ता माळी त्या दोघी हव्याच, पण यांना भूमिका कोणत्या द्यायच्या? तर याचं उत्तर तुम्ही देऊ शकता, कमेंट्स करा आणि सांगा. बरं, कथानायकाचे जे मित्र मानसपुत्र वगैरे आहेत, पाटकर, पाटणकर, खटाखट इत्यादी जे आहेत, त्यांचे रोल्स, त्यांच्या आयुष्यातला घटनाक्रम हा या पटकथेला समांतर चालवला तर सगळा स्क्रीन प्ले जो आहे तो एकदम गोळीबंद होईल. तर असा हा सगळा मालमसाला ठासून भरलेली वेबसिरीज निर्माण करण्याचा विचार काल राणे पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा नितेश राणे यांनी मांडला खरा,
पण ते नेहमीप्रमाणे फक्त हूल देणार की खरोखरच कामाला लागणार आहेत हे सुद्धा पाहावं लागेल. नॉटी बॉय या शीर्षकाखाली एका खोडकर मुलाची ही कहाणी 2024 सुरुवातीला जर ही राजकीय सत्य घटनांनी भरलेली किंबहुना त्यावर आधारलेली वेबसिरीज मार्केटमध्ये आली तर जबरदस्त हिट होईल हे सांगायला कोणी फिल्मी पंडित नको आहे, शेंबडो पोरही सांगेल. तर मित्रो, राजकारणाच्या धकाधकीतून विरंगुळा म्हणून कधीतरी असाही एखादा विचार नितेश राणेंसारखे तरुण आमदार मांडत असतील तर त्यांच्या कल्पनांचा विस्तार करायला आम्ही आहोतच की कंटेंटवर काम करणारे आम्ही लोक. यापूर्वी अनेक वेबसिरीजचे प्लॉट्स लिहून दिलेले आहेत मी, फक्त त्याचं श्रेय कधी मिळालं नाही आहे, पैसे मिळाले जेवढे मागितले तेवढे मिळाले, त्यामुळे नाव का नाही यावर कधी उगाच अडून बसलो नाही. पण नितेश राणे जर मूळ कथा लिहित असतील तर पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग हे सगळं करायला मी तयार आहे, फक्त वेबसिरीज करायची हे पक्क ठरवा बस. नॉटी बॉय नावही साजेस आहे, नक्कीच यावरचा कंटेंट धमाकेदार असेल यात वाद नाही, पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. बघूया खरंच काही होतं का यावर. ते तुर्तास या कल्पना विस्ताराला इथेच लगाम देतो, पुन्हा भेटूच तोवर. आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिझी नाही. धन्यवाद, नमस्कार.